पारोळा तालुक्यातील ढोली येथे शेतात कापूस वेचण्यासाठी का आला नाही असे विचारण्याचा राग येऊन ब्लेडने वार करत एकास गंभीर जखमी केल्याची घडली आहे या दरम्यान या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय ढोली येथील चंद्रकांत श्रीराम पाटील याने योगेश भगवान पाटील यास कापूस वेसणीस का आला नाही असे विचारण्याचा राग येऊन गावातील दामू जंगल पाटील यांच्या किराणा दुकानावरून योगेशने ब्लेड आणून चंद्रकांतच्या मानेवर गळ्यावर मारून गंभीर दुखापत केली व जीवे मारून टाकण्याची धमकी दिली चंद्रकांत पाटील यांच्या फिर्यादीवरून योगेश विरुद्ध पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास भगवान साळुंखे हे करत आहेत